जानेवारी 2022 या चार महिन्यापासून आमचं सर्वच कामाचा मोबदला थकीत असल्यामुळं आणि वारंवार शासनाकडे कृती समितीच्या माध्यमातून निवेदनं दिलेली असताना देखील आम्हाला या ठिकाणी विना मोबदला चार महिन्यापासून राबवण्यात येत आहे. आज सगळ्यांना माहिती आहे कोरोना महामारीच्या काळामध्ये आशा वर्करनी ज्या पद्धतीने आपली भूमिका निभावलेली आहे त्यामुळंच आज खऱ्या अर्थाने कोरोना कमी करण्याच्या बाबतीमध्ये ज्या काही उपाययोजना शासनाला करणे शक्य झाले ते आजचं सगळं श्रेय आहे आशा वर्कर व गटप्रवर्तकांना जातो. परंतु मागच्या 2 वर्षापासून आम्ही इतकं आमचा जीव धोक्यात घालून काम करतोय परंतु शासनाला आमची ज्यावेळेस मोबदला द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र आमच्या मोबदल्याच्या बाबतीत मात्र कुणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. आणि लसीकरणाची मोहीम मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली आहे कोविडच्या लसीकरणाची आणि आज महाराष्ट्र छाती टोकपणे सांगतं की आम्ही करोडो लसीकरण पूर्ण केले आणि ते करोडो लसीकरण केवळ आशांच्या जीवावरती पूर्ण झालेलं आहे. आणि असं असताना केंद्र शासनाने कोविड लसीकरणासाठी मोबदला जाहीर केलेला असताना आज 2 वर्षापासून आशा स्वयंसेवेला विना मोबदला कोविड लसीकरणामध्ये राबवला जातो. आज लस टोचकापासून डाटा एंट्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांना शासनाने मोबदला जाहीर केलेला आहे. परंतु आशा वर्करनी जे काही सोशल मोबिलायझर म्हणून कोविड लसीकरणामध्ये काम केलेलं आहे त्या कामाचा एकही रुपया मोबदला शासनाने आज 2 वर्ष झाले तरी दिलेला नाही. 4 महिन्यापासून ते जे काही पुष्पा बोले तो क्या फूल समझा है अरे फायर है हम.